प्राचीन रहस्यमय रोमांचकारी श्रीदेव कुणकेश्वराचा इतिहास तुम्हाला माहीत असेलच। विठ्ठलबल महाराजांना नारळाचं तोरण एका भक्ताने भेट दिले साधारण 4-5 दशकापूर्वी, आणि या नारळाला आहे शंकर महादेवांचा तिसरा डोळा। नमस्कार मित्रांनो, मी परेश कदम तुम्हाला दाखवतो रियल आणि रॉ कोकण, कोकणातील चालीरीती, रूढी परंपरा, कोकणी जीवन याचा सुरेख प्रवास। कोकणातील प्राणी पक्षी माणसं आणि त्याच्यामधला जिव्हाळा, शेती आणि मासेमारी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निसर्ग आणि मानवी जीवन याचा समतोल साधणारं शाश्वत असं लाईफ। ही बघा कुणकेश्वरची विस्तीर्ण पसरलेली किनारपट्टी, समोर जो डोंगर दिसतोय त्याच्या खाली थोडासा टिपका दिसतोय ते आहे कुणकेश्वर मंदिर। जवळजवळ 2.5-3 किलोमीटर मी लांब आहे कुणकेश्वरच्या एका टोकाला, आणि त्याच्यानंतर हे बघा हे मंदिर सोडून अजून पण काही रहस्यमय आणि गूढ श्रद्धास्थाने आहेत कुणकेश्वरची, ती पण आम्ही तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवणार आहोत। हा अरबी समुद्र आहे आणि इथेच एक मारुती मंदिर आहे जिथे विठ्ठलबल महाराज म्हणून त्यांची समाधी आहे, तर तिथल्या स्वामींचं आपण दर्शन घेणार आहोत। आणि श्रावण महिना असला तरी खूप जोरदार पाऊस आहे, आणि हा बघा समोर औदुंबर वृक्ष, मारुती मंदिर आणि अरबी समुद्राला लागून असले तरी गोड्या पाण्याचे निळाशार चवदार तळे। हा भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरच येतो, वाळू लागूनच आहे। चिऱ्याने बांधलेलं हे तळ आहे आणि काही वर्षापूर्वी हे जमिनीखाली होतं। विठ्ठलबन महाराज जे होते तर त्यांना इथे साक्षात्कार झाला होता, आणि त्याच्यानंतर हे तळ खणलं गेलं आणि खाऱ्या समुद्राच्या जवळ गोड्या पाण्याच्या तळ्याचा हा उगम इथे झालेला आहे। हे बघा हे हनुमान मंदिर, ओमच्या वरती फूल बघा कसं डोलतं आहे वाऱ्यावरती। प्रथम आपण अरबी समुद्राच्या दिशेने चेहरा करून असलेल्या पश्चिममुखी हनुमंताचे दर्शन घेऊया। हे बघा आपल्या बरोबर आहेत आचरेकर महाराज, या परिसरात ते सेवा देतात। गेली 30 वर्ष त्यांनी घरादाराचा त्याग केलेला आहे, या अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती त्याच्या छायेमध्ये ते कशाचेही तमा न बाळगता राहत आहेत, आणि आपल्याला ते दाखवत आहेत। ही बघा विठ्ठलबन महाराजांची समाधी, आणि समोर दिसते ती विठ्ठलबन महाराज भगव्या केशरी वस्त्रातले, आणि त्यांच्या बाजूला आहेत ते बर्वे महाराज ज्यांच्याकडून विठ्ठलबन महाराजांनी दीक्षा घेतली होती। बन ही संतांना दिली जाणारी एक उपाधी आहे। विठ्ठलबन महाराजांची झोळी, कमंडोलू, भाला आजही आपल्याच इथे पाहायला मिळतो। श्री कुणकेश्वर देवाची स्वारी वर्षातून एकदा इकडे विसाव्याला येते असे महाराज सांगतात। त्यांना श्री कुणकेश्वर देवाचा साक्षात्कार या जागेवरतीच झाला होता। या नैसर्गिकरित्या उगवलेल्या औदुंबराच्या खाली श्रीदेव कुणकेश्वर वर्षातून एकदा विसाव्याला येतात। विठ्ठलबन महाराज समोरील पर्णकुटेमध्ये राहायचे, आता त्याच्यानंतर त्यांचा वारसा आचरेकर महाराज चालवतात। आजूबाजूला घरं नाही आहेत, आचरेकर महाराज एकांतवासात इथे सेवा बजावत आहेत। समोर आहे तो अतंग अरबी समुद्र, आत्मा आणि परमात्माची खरी ओळख आचरेकर महाराजांना झालेली आहे। हे बघा हे औदुंबराचं स्थान म्हणजे दत्तगुरूंचं स्थान आहे साक्षात महापुरुष स्थान, आणि याच्याबद्दल तुम्ही काय माहिती सांगा? हे महापुरुष स्थान आहे, इथे महाराज इथे तिथे ओमच्या इथे महाराज बसलेले असायचे, इथे ओम आहे तिकडे ओमच्या इथे महाराज बसलेले असायचे। आणि महापुरुषाचं स्थान म्हणजे महापुरुष अधिकारी असतो। बरोबर बरोबर। महाराजांनी त्या धे ठेवला तेव्हा पासनाचा एका भक्ताने तोरण आणला होता, पासनाचा तोरणला त्याच्यामध्ये एक हा शिवनेत्र ज्ञानी नेत्र नारळ निघाला, दहावा दरवाजा म्हणतात त्याला। ओके, म्हणजे जो हा डोळा आहे दरवाजा दसवा नेहरा, त्याच्यात ज्योत आहे ती परमेश्वराचा, त्यांनी ध्रुप दाखवला आपला तिसरा डोळा
राजांना त्या टायमाला त्यावेळेला दृष्टांत झाला की तिथे ध्यानाला बसले होते त्या टायमाला आम्हाला याच्यातून बाहेर काढ हे पाणी हे दगडप होता कोणाला माहिती नाही बरोबर हे गोडा पाणी आहे आणि इकडे जलदेवता होते जलदेवता तिथे जलदेवता स्थान आहे असरा देवता म्हणतात त्याला आसरा बोलतात ना आसरा आसरा ते स्थान आहे जलदेवता सात आसरा हे बघा हे समुद्र बाजूलाच आहे अरबी समुद्र आणि इकडे गोड्या पाण्याचं आहे बघा एवढं मोठं तळ आहे बघा विठ्ठलबल महाराजांना साक्षात्कार झाला की इकडे जलदेवता आमच्या कोकणामध्ये त्याला आसरा बोलतात तर हे गडप झालेलं होतं मग त्यांनी हे तळ खणलं आणि हे गोडा पाणी जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळते गोप्रो लावून घेतलेले हे शॉर्ट्स पाणी बघा किती नितळ स्वच्छ आहे अगदी काचेसारखं गणपतीची इकडे एक छोटीशी मूर्ती आहे या पाण्याच्या खाली गेलेली आहे ती आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो आहे कुणकेश्वर परिसरात जर तुम्ही कधी कुणकेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी आला असाल तर या परिसराला आपण नक्की आवर्जून भेट द्या एक मंगलमय चैतन्यदायी असा अनुभव तुम्हाला इकडे आल्यावरती नक्कीच येईल आणि येथून परत जाताना स्पिरिच्युअल पॉवर जी म्हणतात ती तुम्ही नक्कीच परत जाताना तुमच्या सोबत घेऊन जाल श्रावण महिना सुरू झाला की कोकणात अनेक सणांची रेलचेल सुरू होते कोकणातील कातळकडे एरवी शुष्क असणारे ओसाड असणारे विविध रंगाने भरून गेले आहेत कोकणातील हे सौंदर्य हा निसर्ग नेहमीच डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा भात शेती तरारून गेली आहे रानफुलांच्या वेगवेगळ्या प्रजाती आपल्याला या कातळ पठारावरती पाहायला मिळतील वेगवेगळी फुलपाखरं पण या फुलांवर बागडताना आपल्याला दिसतात नागपंचमीचा सण आम्ही फार उत्साहात यंदा साजरा केला आमच्या घरी वारुळाची माती आदल्या दिवशी आणून ठेवली जाते आणि नागपंचमीच्या दिवशी आम्ही जमेल तशी नागाची मूर्ती स्वतः बनवतो नैसर्गिक रंग देतो आणि नागाची जीभ म्हणून दुर्वाची एक छोटीशी दोन फांद्या फुटलेली अशी काडी आम्ही त्याच्या मुखामध्ये ठेवतो खूप भक्तिभावे आम्ही हा सण साजरा करतो लाहे दूध आणि गुळ असं मिश्रण करून त्याला आम्ही नैवेद्य दाखवतो हिंदू धर्मशास्त्रामध्ये सणांची सांगड नेहमीच निसर्गाशी घातलेली आहे नागाला पुराणामध्ये भावाचं रूप दिलेलं आहे पतीचं रूप दिलेलं आहे तर असे सण साजरे करणाऱ्या लोकांना अंधश्रद्धा म्हणण्याचा आपल्याला अधिकार काय आपण एरवी भाता करत असतो निसर्ग संवर्धनाच्या निसर्गाशी नाते जोडणारे सण कुठेतरी आदर्श जीवन मूल्यांचा पाया घालतात जुलैच्या 15 दडी मारलेला पाऊस ऑगस्टच्या सुरुवातीपासून मात्र ओतंबून कोसळतोय नदी नाले दूधथडी भरून वाहत आहेत नारळ पोपळींच्या भागामध्ये अगदी ढोपरढोपरभर पाणी साचलंय शेतकऱ्यांना पावसामुळे बाहेर पडता येत नाही हे बघा आमच्या गावातील पुलावरून पाणी किती वरतून जात आहे खूप जास्त पाऊस पडला की आम्ही घोळक्याने आमच्या वाडीतील मुलं ह्या पुलावरून जाणारं पाणी पाहायला येत असू पुलाच्या दोन्ही बाजूला गाड्या अडकलेल्या असत आमच्या बाजूच्या वाडीतील मुलं ही बघा ग्रुपने ही मजा बघण्यासाठी आज आलेले आहेत शेतातली कामं खूप पावसामुळे आज काही करू शकत नाही तर थोडासा विसावा किंवा टाइमपास म्हणून ती इकडे आज आलेली आहेत कॉलिंग कोकणचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा कॉलिंग कोकणला शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा धन्यवाद